दोन गटांच्या माध्यमातून शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही आहोत अशा पद्धतीची काही शपथ खोटी शपथपत्र मुंबईमध्ये सापडली त्याचा तपास महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. खरं म्हटलं तर सच्च्या शिवसैनिकांना अशा पद्धतीनं खोट्या पद्धतीनं कागदपत्र तयार करायला नको पाहिजे होती आणि न्यायालयात त्याचा निकाल होईलच. पण खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या या कोर्टात असलेल्या निकालामध्ये आपल्याला एवढंच लक्षात येतं 70% जे लोकप्रतिनिधी आहेत हे शिंदे गटाकडे आहेत, त्यामुळे खरी सेना कुठली हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं किविळवणा प्रयत्न शिवसेनेनं करू नये असं मला वाटतं. कोल्हापूर 50,000 शपथपत्र आहे ते विजय देवणींनी आदित्य ठाकरेंच्याकडे दिली होती, यातली काही अशा पद्धतीनं बनावट असतील काय? अशा पद्धतीनं जर असतील तर दुर्दैव आहे. खरं म्हटलं तर शिवसैनिकांना अशा पद्धतीनं काम करण्याची गरज नाही. जो सच्चा शिवसैनिक आहे तो सच्चा शिवसैनिक ॲफिडेविट देईलच, पण अशा पद्धतीनं बोगस करण्याची काही गरज नाही आणि मग दुसऱ्याला गद्दार म्हणायचं. खऱ्या अर्थानं शिवसेनेचा विचार कुणी सोडला हे या निमित्तानं समजून येते आणि म्हणून अशी भाडोत्री माणसं या निमित्तानं गोळा करावी लागतात. खरं तर केला गेलाय कोळसाळपणानं हा असा आरोप करून राज्य सरकार कुठेतरी ज्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त ठाकरे गटाला समर्थन मिळालं तिथं दबाव आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय असं आरोप संजय पवारांनी. खरं म्हटलं तर ही कागदपत्राची छाननी सक्षम अधिकारी करतील आणि सक्षम अधिकारी चूक का बरोबर ते ठरवतील, त्यामुळे खरे आहेत का खोटे आहेत हे सक्षम अधिकाऱ्यांनीच ठरवावं आणि जर ते असतील तर ते हा प्रकार दुर्दैव आहे. ढाल तलवार चिन्ह तुम्ही काय सांगाल काय? ढाल तलवार हे चिन्ह जरी मिळालं असलं तरी तात्पुरतं ते चिन्ह आहे, धनुष्यबाण हेच चिन्ह आम्हाला मिळणार असं आम्हाला वाटतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.